पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असताना एक बाब प्रकर्षाने जाणू लागली होती. मुंबई ते अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाला ही बाब लक्षात आणून दिली आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. या मागणीला मुंबई महापालिकेच्या वतीनं प्रतिसाद मिळाला असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश मिळाले आहे. याविषयी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मल्ला टीव्हीला अधिक माहिती दिली आहे. नमस्कार. पनवेल तालुक्यातील आणि पनवेल महापालिकेच्या क्षेत्रातील आपण सर्व रहिवासी भगिनी आणि बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी मिळून आपल्या पनवेल आणि परिसरामधले मुंबईमध्ये काम करणारे जे जे सेवाकर्मी आहेत, एका अर्थानं ते कोरोना वॉरियर्स आहेत, या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था या कोरोनाचं संक्रमण दूर होईपर्यंत मुंबईमध्येच करावी अशा पद्धतीची जी मागणी केलेली होती, त्याला प्रतिसाद आता मुंबईच्या आयुक्तांनी दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आदेश दिल्यामुळं आता या सगळ्यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ राहण्याची व्यवस्था होणार आहे. मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री मोदींकडे मागणी करतो की जशी मुंबई महापालिकेनं ही व्यवस्था केली, तशीच मुंबईमध्ये काम करणारे पोलीस असतील, बेस्टमधले कर्मचारी असतील किंवा या सगळ्यांचीच व्यवस्था आता याच पद्धतीनं या कोरोनाचं संक्रमण दूर होईपर्यंत मुंबईमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं किंवा मुंबई महापालिकेनं पावलं उचलावीत. निश्चितपणानं आपण सगळ्यांनी मिळून जो प्रयत्न केला, आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे तगादा लावला, सर्व व्यापारी संघटना, वेगवेगळ्या व्यापारी यांनी मिळून मी या अनुषंगानं आपण सर्वांना जे आवाहन केलं होतं, 4 तारखेपासून अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल सेवा वगळून आपण सगळ्यांनी पूर्णपणानं बंद पाडण्याचं, तर आता त्या आवाहनाची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे 4 तारखेपासूनचा बंद आपण रद्द केलाय. मात्र मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण घरातच राहा, सुरक्षित राहा आणि या कोरोनाचं संकट हे पळवून लावा. सर्वांनी मिळून जे सहकार्य केलं त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.